नमस्कार मंडळी, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये 6 मिनिट वॉक टेस्ट बद्दल बोलू। कोरोना पासून वाचण्यासाठी आपल्याकडे त्रिसूत्री आहे। त्यातलं पहिलं म्हणजे व्यायाम करणं, जे आहे एक्सरसाइज। त्याच्यात 6 मिनिट वॉक टेस्ट सुद्धा येते। आता ज्यांना अजून कोरोना झालेला नाहीये, त्यांनी 30 मिनिटं एक्सरसाइज करून आपली ऑक्सिजन लेवल रोज तपासावी, जेणेकरून तुम्हाला लवकरच म्हणजे आधीच लक्षात येईल की तुम्हाला ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी तर होत नाही। आज आपण दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येणार आहोत, जे म्हणजे मास्क। आता मास्क वापरण्याबद्दल बरेच समज गैरसमज आहे, तो एक्झॅक्टली कसा वापरावा आणि केव्हा वापरावा। तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला तशी मास्क वापरायची गरज नाहीये, पण जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी संपर्कात येणार आहात किंवा तुम्हाला कोणाशी काही बोलायचं आहे, तेव्हा मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे। आता मास्क मध्ये प्रकार मुख्य मुख्य असतात। एक तर साधे फडक्याचे किंवा रुमालाचे सुद्धा मास्क बनवता येतात, पण असं लक्षात आलंय की याच्यातून सुद्धा कोरोना होण्याची शक्यता जास्ती असते, तर म्हणून त्याच्यापेक्षा बेटर असतात ते असतात सर्जिकल मास्क। मी हा तुम्हाला सर्जिकल मास्क दाखवतोय। हे सर्जिकल मास्क सुद्धा आता अत्यंत अल्प दरात मिळतात, तुम्हाला ज्या इंटरनेटवरून सुद्धा हे मागवता येतील। ह्याच्यात 3 लेअर किंवा 5 लेअरचे मास्क सुद्धा असतात। तर सर्जिकल मास्क वापरताना एक काळजी घ्या की डबल मास्किंग करा, 1 से 2 भले, त्यामुळे डबल मास्किंग करा। आणि ते घालताना कसा घालायचा, तर दोन्ही बाजूला ह्याच्या 2 नाडे असतात, ते बघा। त्याची वरची आणि खालची बाजू तपासा, ती कशी आयडेंटिफाय करायची, तर आतल्या बाजूला तुम्हाला एक अशी पट्टी असते, पांढरी पट्टी, ती तुमच्या नाकावरती यायला पाहिजे। ती होते आतली बाजू, म्हणजे आता धरताना असा धरला पाहिजे, माझ्या नाकावर बसवताना। आणि मास्क घालताना कधीही पुढच्या बाजूला हात लावू नका, तो असा परिधान करा, डायरेक्ट तुमच्या डोळ्या कानावरती चढवा आणि इथे नाकावरती हलकासा दाब द्या। हनुवटीचे इथे ऍडजस्ट करायचं असेल तर अलगदच फक्त खालच्या इथे बोट लावून तो ऍडजस्ट करा। एकदा मास्क घातल्यानंतर कोणाशीही बोलताना तो कधीही अजिबात खाली घेऊ नका, कारण कोरोना पसरण्याचा मार्ग हा श्वासोश्वासाद्वारे आहे, त्यामुळे दुसरा बोलताना तो त्याच्या थ्रू व्हायरस बाहेर पडणार आणि तो तुम्ही रिसीव्ह करणार। म्हणजे तो तुम्ही 2 ठिकाणी ब्लॉक करू शकता मास्क घालण्याने। दुसऱ्यांनी मास्क घातला असेल तर तो तुम्हाला पोचणार नाही, आणि तुम्ही घातला असेल तर तुमचा बाहेर जाणार नाही आणि तुम्हाला व्हायरस येणार नाही। हे झालं सर्जिकल मास्क बद्दल। आता आपण बोलूया N95 मास्क बद्दल, जे आणखीन जास्ती प्रोटेक्टिव्ह आहे। हा मी तुम्हाला दाखवतोय, याला म्हणतात N95 मास्क। तर आता याच्यामध्ये तुम्ही बघा जवळून की याच्यात तीन पदर असतात आणि याच्यात रेस्पिरेटर पण आहे, पण शक्यतो रेस्पिरेटर मास्क डॉक्टरांनीच वापरावे, बाकीच्यांनी नॉन रेस्पिरेटर मास्क वापरणं रेकमेंडेड आहे। हा सुद्धा घालण्याची पद्धत तशीच आहे, परत एकदा दाखवतो। या दोऱ्यांना धरायचं, डायरेक्ट तो नाकावर चढवायचा आणि इथे ऍडजस्ट करायचा टाईट करायचा, आणि गरज असेल तर इथून दाबून बघायचा। मास्क घातल्यानंतर आणखी तुम्हाला एक टेस्ट करता येते, ज्याला म्हणतात उश्वासाची टेस्ट किंवा ब्रेथ टेस्ट। जोरात फुंकर मारायचा प्रयत्न करा किंवा नाकाने एक्झलेशन करण्याचा प्रयत्न करा। कुठूनही जर का हवा इथून किंवा इथून किंवा इथून लीक होत असेल, तर हा मास्क तुम्ही योग्य तऱ्हेने घातला नाहीये। आता तुम्ही म्हणाल की आपल्याला भाजी आणायला, मार्केटमध्ये दूध आणायला, पेपर आणायला वगैरे, इसेन्शियल गोष्टी केमिस्टकडे वगैरे जायला लागतं, तेव्हा आता या सेकंड वेव्ह मध्ये तर माझा असा सल्ला राहील की नुसत्या मास्क पेक्षा मास्क आणि शील्ड वापरा, जे आम्ही डॉक्टर लोक वापरतो। तर शील्ड कशी असते, तर ह्याला म्हणतात शील्ड। ही 2 प्रकारात मिळते। एक शील्ड असते ती ही ग्लासची आहे, जी मी डॉक्टर म्हणून वापरतो, ज्याच्यातून क्लिअरली दिसते। ही अशी परिधान करायची असते डोक्यात, याचा खालचा जो भाग आहे तो तुमच्या हनुवटीच्या खाली आला पाहिजे, याच्यातून तुम्हाला क्लिअर दिसतो सुद्धा आणि बोलता सुद्धा येतो। कदाचित तुम्हाला मोठ्याने बोलायला लागेल दुसऱ्याला ऐकू येण्यासाठी, पण हे वापरल्याने तुम्हाला नुसत्या मास्कपेक्षा खूप जास्त लेवलचं प्रोटेक्शन मिळतं। तर त्यामुळे मला तर असं वाटतं सर्वांनी मास्क आणि शील्ड जरूर वापरावं, आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत मास्क आणि शील्डच्या किमती ह्या खूप कमी झालेल्या आहेत। म्हणजे प्लास्टिक हा जसा ग्लास शील्ड आहे, तशी प्लास्टिक शील्ड सुद्धा 60-70 रुपयापर्यंत बाजारात मिळतात आणि ती धुता येतात, तुम्ही सॅनिटाईज करू शकता। तर असे 1 से 2 भले असं जर का तुम्ही डबल प्रोटेक्शन वापरलं आणि समोरच्याचं सुद्धा डबल प्रोटेक्शन असेल, तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता जवळजवळ नगण्य आहे, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे। कारण असं आता सिद्ध झालेलं आहे की हा जास्ती करून एअरबॉर्न आहे किंवा
पर्सन टू पर्सन ट्रान्समिशन होतं, सरफेस ट्रान्समिशनचा रोल कमी आहे. म्हणजे आपण जे एखाद्या वस्तूवरतून किंवा नॉब्ज वरतून किंवा दुसऱ्या कुठल्याही तरी नॉन लिव्हिंग गोष्टीवरून तुमच्या हाताला लागून तो तुमच्या नाकात जाण्याची शक्यता फार कमी आहे. तर त्यामुळे तुमचे नाक आणि तोंड जर का तुम्ही व्यवस्थित कव्हर्ड असेल मास्कद्वारे, तर कोरोनाची लाट आपण लवकरात लवकर थोपवण्यासाठी मदत होईल. हा तुमच्या ओळखीच्यांमध्ये व्हिडिओ जरूर पसरवा, जेणेकरून सर्वांना प्रॉपर मास्किंग टेक्निकची माहिती होईल. परत एकदा सांगतो, मास्क बद्दलच्या काळजीमध्ये मास्क काढताना तो नेहमी असा काढा, दोन बोट इकडे घाला आणि असं काढा. अजी कुठल्याही परिस्थितीत मास्कच्या ह्या पुढच्या भागाला हात लावू नका. कुणाशीही बोलताना असा मास्क खाली वर करू नका. तुम्हाला जर का फारच अनकम्फर्टेबल वाटत असेल किंवा उश्वास श्वास उश्वास घ्यायला त्रास होत असेल, तर त्या व्यक्तीपासून दूर जा, थोडा वेळ मास्क काढा, तुमचं तोंड वगैरे पुसा आणि मग परत मी जसं मास्क घालायला सांगितलं काढायला सांगितलं त्या प्रमाणात ते मास्क वापरा आणि योग्य ती काळजी घ्या. धन्यवाद.